అనంతటిదే రిఫ్రెష్ హమీ. दक्षिण कोकणातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथील श्रीदेव वेतोबाचा वर्धापन दिन सोहळा आज 12 मे रोजी संपन्न झाला. यावेळी श्रीदेव वेतोबाच्या भेटीसाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. 15 मे पर्यंत या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम मंदिरात संपन्न होणार आहेत. पाहूयात. दक्षिण कोकणातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान राखणकर्ता रक्षणकर्ता म्हणून ज्याची ख्याती संपूर्ण जगभरात पसरलेली आहे असा वेंगुर्ले तालुक्यातील श्रीदेव आरवली येथील श्रीदेव वेतोबाचा आज वर्धापन दिन संपन्न होतो आहे. गेले 4 दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि आज मुख्य दिवस आहे 12 मे. आणि आज अनेक धार्मिक विधी या ठिकाणी सकाळपासून संपन्न झालेले आहेत. अनेक भाविक जे आहेत ते श्रीदेव वेतोबाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत. 8 मेपासून या ठिकाणी हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आपण माझ्या मागे बघू शकतात की मंदिर परिसरात जी विविध दुकानंसुद्धा थाटलेली आहेत आणि असंख्य भाविक जे आहेत ते या श्री वेतोबाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत. आणि आज 12 मे सकाळपासून विविध धार्मिक विधींना सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे आता दुपारी महाप्रसादसुद्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि आज बरेच कार्यक्रम या वर्धापन दिनानिमित्त होणार आहेत. या वेतोब्याची श्रीदेव वेतोब्याची ख्याती ही सर्वदूर पसरलेली आहे. अनेक त्यांचे जे भाविक भक्तगण आहेत ते आपल्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित गोवा राज्य असेल किंवा या ठिकाणी मुंबई पुणे असेल या ठिकाणचे चाकरमानी असतील हे आवर्जून या वर्धापन दिनासाठी या ठिकाणी उपस्थित राहतात. श्रीदेव वेतोबाचं दर्शन घेतात. आणि आज 12 मे आज मुख्य कार्यक्रमाचा दिवस आहे, वर्धापनाचा दिवस आहे. त्यामुळे अनेक भाविक हे वेतोबाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपणसुद्धा श्रीदेव वेतोबाचं दर्शन आज या वर्धापन दिनानिमित्त घेणार आहोत. आणि आपण सर्व भाविकांनीसुद्धा कोकणसाद लाईव्हच्या माध्यमातून श्रीदेव वेतोबाचं दर्शन या ठिकाणी आपण घेऊयात. चला. आरवली श्रीदेव वेतोबाचा वर्धापन दिन वाढदिवस कार्यक्रम साजरा होतो आहे. संपूर्ण 8 दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी भक्तिमय वातावरणात या ठिकाणी साजरा होतो आहे. आज मुख्य दिवस आहे वर्धापन दिनाचा 12 मे. आणि आज या ठिकाणी अनेक भाविक आलेले आहेत. आपल्यासोबत आहेत माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले आणि ते आज दर्शनासाठी आलेले आहेत. पारंपरिक त्यांच्या घराण्याचं या ठिकाणी एक संबंध आहे. त्यांच्याकडून आपण आजच्या वर्धापन दिनाविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार. आपण आज श्रीदेव वेतोबाच्या दर्शनासाठी आलेला आहात, काय सांगाल आज वर्धापन दिन आहे? नमस्कार सर्वांना. आज वेतोबा देवस्थानचा वर्धापन दिन आहे. हा प्रतिवार्षिक वर्धापन दिन असतो आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या गावचे मानकरी जे असतात, दोन्ही दैवी मानकरी आणि इतर मानकरी जे असतात, ते आम्हाला पाटेकर देवस्थानला निमंत्रण करतात, पत्राने निमंत्रण करतात आणि त्याप्रमाणे आम्ही सालाबादी इथे येऊन या वेतोबा देवस्थानचे आशीर्वाद घेत असतो. या संपूर्ण या वर्धापन दिनाला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून, कर्नाटकातून, गोव्यातून, पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भक्तगण, देशातून सुद्धा मोठ्या संख्येने भक्तगण इथे दर्शन घ्यायला येतात, आशीर्वाद घ्यायला येत असतात. आणि ह्या देवाला गडाचा आपला नारळ आणि गड अशा तऱ्हेने लोक अर्पण करतात. आणि संपूर्ण या परिसरामध्ये मोठ्या संख्येने मध्ये आपल्या नवसाला पावणारा देव अशी श्रद्धा, अंधश्रद्धा नाही,
अशी पूर्ण श्रद्धा ठेवून देवाकडे आल्यास पूर्ण आशीर्वाद वेदोबाचा मिळतो आणि त्याप्रमाणे योग्य मार्गाने त्यांचं का जे काय कार्य असेल ते होत असतं. मी श्रीदेव वेदोबाचरणी प्रार्थना करतो की या राज्याचा माजी मंत्री म्हणून प्रार्थना करतो, देवाचा भक्त म्हणून प्रार्थना करतो, भोसले कुटुंबियाच्या वतीने प्रार्थना करतो की देवाने सगळ्यांना सुखसमृद्धी द्यावी, शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत, महिलांच्या बाबतीत त्यांना सगळ्यांना चांगले दिवस यावेत, सगळीकडे सुखसमृद्धी जनतेमधला मिळावी. ज्या ज्या गोष्टी बाबतीत आम्ही जनता त्रस्त आहे त्या सगळ्या बाबतीत जनतेला सुखसमाधान मिळण्यासाठी श्री वेतोबाने आशीर्वाद द्यावे, जनतेला आशीर्वाद द्यावेत, आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावे अशा तऱ्हेची प्रार्थना करतो. आणि त्याचप्रमाणे कोकण साथ तुम्ही आम्हाला या वर्धापन निमित्ताने आमची देवावरची श्रद्धा जी आहे ती व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी कोकण साथचे आभार मानतो. आजचा वर्धापन दिन म्हणजे आमचे सर्व अरवलीकर अधिक भाविकांची पर्वणी असते. या पर्वणीमध्ये बऱ्याच गोष्टींना वाव दिलेला आहे. त्याचप्रमाणे आत्ताच आमच्याकडे जे प्रवीण भोसले सारखे हे संस्थानिक येऊन गेलेले आहेत. भोसले साहेब हे जत्रेलाही येतात आणि आत्ताही येतात, आत्ता त्यांनी दर्शन घेऊन गेलेले आहे. त्याचप्रमाणे आमच्याकडे महाप्रसादाची मोठी व्यवस्था केली जाते आणि हा महाप्रसाद सर्वांना अगदी म्हणजे लास्टच्या घटकापर्यंत तर पोच केला जातो. अशा प्रकारे आमची ही पर्वणी आम्हाला अगदी म्हणजे वेतोबा म्हणजे आमचं सगळं सर्वस्व आहे. लोक मुंबईवरून खास या वाढदिवसासाठी इथपर्यंत येतात. त्याचप्रमाणे जे आता भाविक वाढलेले आहेत ते भाविकही आज जत्रेनिमित्त या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहून आपलं जे काय असेल ते त्या ठिकाणी ते देवाला समर्पित करतात. अशा प्रकारे ही पर्वणी आमची अगदी आम्हाला आनंददायी आहे. वेतोबाचा हा वर्धापन दिन म्हणजे वेतोबाची ज्यावेळी पुनःप्रतिष्ठा 1996 साली केली त्यानंतरचा एक प्रतिवार्षिक असा हा उत्सव एक वर्धापन दिन वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. वैशाख शुद्ध पंचमी या दिवशी विशेषतः हा मुख्य सोहळा सुरू असतो आणि त्या अनुषंगानं धार्मिक विधी लघुरुद्र अनुष्ठान वगैरे असं हे चालू असतं आणि त्या अनुषंगानं सांस्कृतिक कार्यक्रम हे 1-8 दिवस या ठिकाणी असतात. मला वाटतं आज तुम्ही आता बघितलं असाल की वेतोबाकडे आजाद रविवारही आहे आणि प्रचंड गर्दी आहे लोकांची देवाच्या दर्शनासाठी. आणि जसं एक बघा एक आपण म्हणतो तसं आसुसलेले असतात काही भक्त की देवाची एकदा भेट घेऊन देवाकडे काहीतरी मागणं मागायचं आणि देवाला एक आपल्या कृपादृष्टी देवाची राहण्यासाठी हे असंख्य भाविक या ठिकाणी आज आता सकाळपासूनच अगदी सकाळी 5 वाजल्यापासून ह्या रांगा लागलेल्या आहेत. आणि मला वाटतं आज रात्री जवळजवळ 10-11 वाजेपर्यंत ही अशाच प्रकारच्या ह्या भक्तांच्या दर्शनासाठी रांगा असणार. वेतोबा हे जागृत देवस्थान आहे आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नाही संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गोव्यात असंख्य भक्त आहेत आणि त्यामुळे हे प्रतिवर्षी आता हा वर्धापन दिन आणि वेतोबाच्या जत्रेला हे येतातच पण नियमित अशी देवाची भक्तांची गर्दी या ठिकाणी देवाच्या दर्शनासाठी नियमितपणे असते. आणि देवस्थान कमिटी गावकर मानकरी वगैरे सर्व ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी हा कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं आणि कार्यक्रम केले जातात. मला वाटतं एक देवस्थान कमिटीचं एक प्रामुख्यानं या ठिकाणी ही जबाबदारी असते. त्या अनुषंगानं एक प्रतिवार्षिक या ठिकाणी ज्यांची जी कामं आहेत ही ठराविक ठरलेली कामं असतात आणि त्याप्रमाणे त्यांना सांगून त्याप्रमाणात ती तशी नियोजन करून त्याप्रमाणात त्यांना प्रत्येकजण आपापली कार्य एक देवाची सेवा म्हणून पार पाडत असतात. आज वैशाख शुद्ध पंचमी वेतोबाचा वाढदिवस. मी आबा टाक गेली 10 वर्ष मी इथे सेक्रेटरी म्हणून काम पाहतो वेतोबा देवस्थानचं. जवळजवळ 8 ते 10 हजार लोक आज फक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. जवळजवळ 1-1.5 लाख लोक वेतोबाचं दर्शन घेऊन जातात. ह्याची तयारी आम्ही अगोदरपासून 8 दिवसपासून करतो कारण आलेल्या भाविकांना महाप्रसादाची योग्यरित्या सोय केली जाते. त्या तर तसंच आम्ही या ट्रस्टच्या कामावर सामाजिक कार्य पण आम्ही चालू ठेवलेले आहेत. हल्लीच आम्ही एक आय कॅम्प ठेवला होता, त्याच्यात 25 ऑपरेशनं म्हणजे जे गरीब गावातले लोक आहेत त्यांचे विनामोबदला आम्ही ऑपरेशनं केली
त्याच्यानंतर इतर महाप्रसाद दररोजच आमचा चालू असतो. 1-5 रुपयाचं कुपन करायचं आणि आलेल्या भाविकांना आम्ही दररोज महाप्रसाद देत असतो. आणि या आजच्या या सोहळ्याला जवळजवळ गोवा, कर्नाटक आणि इतर महाराष्ट्र आणि भारतातून पण लोक येतात. त्याच्यामुळे या दिवसेंदिवस आमची हे देवस्थानचं हे वाढतच आहे. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे शासनाच्या कॅटेगरीत बहुवर्गाच्या ह्याच्यात आम्ही गेलेलो आहोत. जवळजवळ शासनाचा 2-5 कोटी निधी आम्हाला मंजूर आहे. ती आम्ही ह्याच्या पुढची जी कामं जी राहिलेली आहेत ती आम्ही पार्किंग किंवा लाईट्स, सुशोभीकरण हे सगळं आम्ही आता सुरू करणार आहोत. काय फरक आहे, त्यावेळी जरा 1 लाखापर्यंत लोक यायचे, आता 1.5 लाखापर्यंत गेले आहेत. जशी ख्याती वाढलेली आहे, जागृत देवस्थान आहे, येतोबाचं नाव घेतल्यानंतर कुठूनही हाक मारली तरी तो नवसाला पावणारा देव आहे, 100% गॅरंटी आमची. त्याच्यामुळे वाद नाही, देव जागृत आहे. मोठा सोहळा असतो हा वर्धापन दिनाचा, अशा प्रकारे ग्रामस्थ या ठिकाणी हातभार लावतात. सगळे ग्रामस्थ आपल्या सोखुशीने हातभार लावतात, जेवण वाढण्यापासून सगळं, म्हणजे सबंध दिवस इथे ग्रामस्थ आपलं काम करतात आणि प्रामाणिकपणे काम करून लोकांची सेवा करण्याचं ते प्रयत्न करतात. नमस्कार, श्री देव येतोबाला नमस्कार. आजचा दिवस हा आमच्या विठोबाचो वाढदिवस दिवस हा. आम्ही भुरगेपणासून पोहोचत आहोत. हा एक म्हापशेचो देव भक्त, माझे नाव असा प्रशांत रामचंद लाडू आरोलकर. भुरगेपणासून बापाय बरोबर येता, वर्सान वर्स जात्रा करता, वाढदिवसाक वाढदिवस करता. आणि माझो बाबा हंगासर आता ना, पण तो हांगा देवाचे दर्शन घेऊन मागीर आमचा शिरगोवचे जात्रेक वचून तो दोन असलो, तो आपला जात्रा करता. आणि हा येत दो आयचो दीस हो आमच्या जीवनात आरोलकर कुटुंबांक हो एकदम महत्वाचा दीस आहात. श्री देव वेतोबा प्रसन्न. जी घरान बारीक गोष्ट जाता जावं व्हडली गोष्ट जाता, विठोबाक येयल्या शिवाय, विठोबाक सांगल्या शिवाय आणि लयराई देवीक सांगल्या शिवाय आणि म्हापशा आमच्या देव बोडगेश्वराक सांगल्या शिवाय आम्ही फुडें वचना. पहिलो मान आम्ही सगळ्यांक पहिलो देव विठोबाक दिता, देवी लयराईक दिता, आणि म्हापशान आम्ही देव विठोबाक दिता. आणि अशी आमची गोष्ट, कसली बरी वाईट गोष्ट, आमच्या घराचा सुद्धा वाढदिवस झाला हा अक्षय तृतीये दिसा झालेलो असा. 1983 पहिले आम्ही राशीच्या घरात राहतले, पण त्याच्या आशीर्वादान आणि त्याच्या कृपेन आज आमची सगळ्यांच्या घरांचे आणि सगळ्या मंडळींचे सगळे व्यवस्थित चालला. हो माझो चलो हा, त्याचे सुद्धा देवाच्या कृपेन आज तो कालूच त्याचे LLB एक्झाम आन्सर केलेले हा. आणि याच्या फुडें LLM करपाची त्याची इच्छा ही सगळी त्या देवाच्या कृपेन सगळे बरे जावनी म्हणून देवाकडे मागतो. आता मी मुंबईला असतो आणि कोठारी हे 7वे मानकरी आहे विठोबा देवस्थानचे. आणि या विठोबाचा चांगला, खूप चांगला अनुभव आलेला आहे. आज जे आम्ही काही आहोत हे खूप विठोबाच्या आशीर्वादाने आहे. एक म्हण आहे की हाकेला आपल्या ग्रामदैवत पहिलं आपल्या मदतीला येतो, बाकी आपले कुलदैवत इतर देवस्थानं आहेतच, पण हाकेला जाणारा आपला पहिला ग्रामदैवत असतो. आणि मीच नाही, माझे आलेले अजून मित्रही आहेत अनेक, जे नोकरी धंदा ह्याच्यावर सुट्ट्या घेऊन परिवाराबरोबर हे हा सोहळा, ह्याच वर्धापन दिन आणि जत्रा हे दोन महत्त्वाचे दिन आहे. इतर कार्यही अनेक चालतात इकडे, त्याच्यामध्ये आरोलीमध्ये इकडे आमचं आरोली विकास मंडळ देखील आहे, त्याच्यामध्ये पण इतर कार्यक्रम व लोकांना मदत करणे हे सगळे कार्यक्रम होत असतात. तुम्हाला सांगायचं, माझे भाऊजी गोवा येथे राहत होते, त्यांना H1N1 त्रस्त झाले होते, तर आणि त्यांना आम्ही चार्टर्ड विमान करून मुंबई येथे घेऊन गेलो गोव्यावरनं. आणि वेतोबाला आम्ही सांगणं केलं की हा माणूस अक्षरशः मृत्यूच्या जवळ पोचले होते, पण आम्ही वेतोबाला आणि इतर देवांना सांगणं केलंच, ते राहतात गोव्यात, पण वेतोबा माझा ग्रामदैवत, आमचा ग्रामदैवत असल्यामुळे हाकेला पहिलं आपण ग्रामदेवतेला जातो. त्याप्रमाणे आज ते खूप सुखरूप आहेत, तब्येत त्यांची धडधाकट आहे. श्रीदेव वेतोबाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे आणि अनेक असंख्य भाविक हे जगाच्या कानाकोपऱ्यात या श्रीदेव वेतोबाचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि जेव्हा जत्रोत्सव असतो किंवा जे आज हा वर्धापन दिन असतो, यावेळी हे भाविक आवर्जून श्रीदेव वेतोबाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात. आणि याची डोहा हा संपूर्ण जो सोहळा आहे तो अनुभवण्याचा त्यांना संधी मिळते. असेच भाविक आपल्या सोबत आहेत, मुंबईवरून भाविक आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल, आज वेतोबाचं वर्धापन दिन आहे आणि आवर्जून आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात, काय सांगाल वेतो? मी सांगते, श्रीदेव वेतोबा देवस्थान कमिटी आरवलीचं मी धन्यवाद मानते, कारण त्यांनी जी इथे वेतोबाची जत्रा आहे
त्यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने खूप व्यवस्थित सोय केलेली आहे. आणि खरंच हा देव वेतोबा हा खूप हे आहे, म्हणजे एवढा पॉवरफुल आहे की आम्ही पण मुंबईहून गिरगावमधून मी आली आहे आणि आमचं गाव गोवा आहे, तर साक्षात आम्हाला त्याची भेट पण झालेली आहे. आम्हाला प्रत्यक्ष त्याने दर्शन दिलेलं आहे. इथे आम्ही जेव्हा राहायला होतो 3-4 दिवस या वेतोबाच्या देवस्थानात, तेव्हा आम्हाला स्वतः त्यांनी दर्शन दिलेलं आहे आणि आम्हाला काही त्याच्याबद्दल इतकं प्रेम आहे, त्यामुळे आम्ही इथून मुंबईहून इथे आज आलेलो आहोत. काही अनुभव सांगाल का एखादा तुमच्या कुटुंबाबद्दल की हाकेला धावण्याचं रक्षण करता म्हणून वेतोबाची ख्याती आहे, काही अनुभव आपण एक सांगाल का? एक अनुभव आहे वेतोबा देवाचा. आम्ही जेव्हा इथून वेंगुर्ल्याला गेलो होतो, खूप रात्र झाली होती, माझे मिस्टर श्री मंगेश लाड आणि मी सौ मिनल लाड हे आम्ही स्कूटरवरून येत होतो. तितक्यात गाडी आमची बंद पडली होती, पण काही कारणास्तव कोणीतरी आलं, म्हणजे देव वेतोबाच्या रूपाने आमची हे केली, मदत केली, एवढं मी त्यांचं वेतोबाचं मी सांगू शकते तुम्हाला. निश्चितच अशा असंख्य भाविक आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात गर्दी सकाळपासून या श्रीदेव वेतोबाच्या दर्शनासाठी भाविकांची लागलेली आहे आणि रात्रीपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. पुढे आणखी 3 दिवस हा कार्यक्रम असणार आहे. एकूण 8 दिवस हा संपूर्णपणे उत्सव या ठिकाणी वर्धापन दिनाचा संपन्न होतो आहे आणि असंख्य भाविक हे यासाठी आपली हजेरी लावलेली आहेत. कोकणसात लाईव्हसाठी दीपेश परब, वेंगुर्ला. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल.